हार्दिक स्वागत. चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहन चालकांची चौकशी न करता पेट्रोल विक्री करून मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या पेट्रोल पंप मालक यांच्या विरुद्ध पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13/3/2020 रोजी पासून लागू करून खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. पालघर जिल्ह्यामध्ये कोविड-19 मुळे बाधित झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्ह्यांमध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी लागत असलेल्या रांगा व वाहनांमध्ये पेट्रोल भरून अनावश्यक इस्मांमुळे कोरोना विषाणू कोविड-19 प्रादुर्भाव वाढू नये व लॉकडाऊनची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे व्हावी याकरिता माजी माननीय जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडील पेट्रोल डिझेल वितरण आदेश 447/20 दिनांक 8/4/2020 अन्वये सर्व पेट्रोल डिझेल पंप धारक यांना पेट्रोल डिझेल विक्री करण्यास मनाई आदेश पारित झाले आहेत. त्याप्रमाणे पेट्रोल डिझेल पंप धारक यांनी खालीलप्रमाणे अत्यावश्यक सेवेसाठी मान्यता दिलेली वाहने सोडून इतर सर्व खाजगी वाहनांना पेट्रोल डिझेल विक्री करण्यास मनाई करण्यात आले आहे. पालघर जिल्हा पोलीस दलाकडून सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केलेली आहे. दिनांक 14/4/2020 रोजी मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पेट्रोल डिझेल पंप धारक यांच्यावर पालघर जिल्ह्यात खालीलप्रमाणे एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पोलीस शिपाई प्रमोद हिरामन मोहिते वय 33 वर्षे नेम पालघर पोलीस ठाणे यांनी फिर्यादी दिली की 14/4/2020 रोजी 20:15 शिवशंभू पेट्रोल पंप शेलवली पारघर तालुका जिल्हा पालघर यातील फिर्यादी शिवशंभू पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल विक्री करत असल्याचे दिसल्याने खात्री करण्यास गेले असता तेथील कामगाराने फिर्यादी यांच्याकडे कोणत्याही प्रकारची चौकशी न करता त्याचे मोटरसायकलमध्ये 100 रुपयाचे पेट्रोल भरून दिले म्हणून आरोपी यांनी माननीय जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेश असताना माननीय जिल्हाधिकारी दंडाधिकारी यांचे आदेशाची अमान्यता केली. तसेच कोरोना सारख्या साथीचा रोग असताना देखील इतर नागरिकांना धोका होईल अशा निष्काळजीपणा केला म्हणून पालघर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 145/2020 भारतीय दंड विधान कलम 269, 168 व साथ रोग प्रतिबंध कायदा 1897 मधील खंड 2, 3, 4 सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51(b) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय गौरव सिंग यांनी पालघर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले की प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, अन्यथा आपणासुद्धा अशा कारवाईत सामोरे जावे लागेल. टिटवाळ न्यूजसाठी व्हिडिओ टिटवाळासह व्हॉइस एडिटर श्रद्धा टपाल टिटवाळा.